प्रभात लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. आज आम्ही आळंदीच्या इंद्रायणीच्या काठी आम्ही उभे आहोत. आज आपण बघू शकतो आज ज्ञानेश्वर महाराजांचा त्यासाठी आज इथे लाखो भाविक राज्यातून इथे सहभागी झालेले आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी आज सकाळपासूनच आंघोळीची आणि लाखो वारकऱ्यांची या ठिकाणी लगबग सुरू झालेली आहे. आपण बघू शकतो आपल्या दिंड्या सजवून प्रस्थान होणार आहे. याकडे आपल्या नंबरनुसार दिंड्या प्रस्थान करत आहेत. या जय घोषामध्ये आपल्या मार्गाने मार्गक्रमण होत आहेत. आपण बघू शकतो इंद्रायणीमध्ये वारकरी आंघोळ करत आहेत. इंद्रायणीचं पाणी घेऊन पवित्र पाणी घेऊन स्नान करत आहेत, पूर्ण करत आहेत पाणी. आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्याला समस्त इंद्रायणीचा काठ हा वारकऱ्याच्या संख्येने गदगदून गेलेला दिसतो. हजार वर्षभरापासून वारकरी या गोष्टीसाठी आतुरलेले असतात. ते वारकरी आज आपल्याला इंद्रायणीच्या तीरावर दिसत आहेत. आपण बघू शकतो की राज्यभरातून आलेले कष्टकरी शेतकरी शेवटी वारकरी हे इंद्रायणीच्या काठीवर येऊन आपला उत्साह विठोबाच्या भेटीचा तो क्षण जगण्यासाठी अनुभवण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. आपण सध्या बघू शकतो की दिंड्या प्रस्थान करत आहेत. प्रस्थान होण्यासाठीची पहिली गोष्ट सुरू आहे. स्नान करून आपल्या दिंड्या सज्ज करत आहेत. आपण बघू शकतो वारकरी विठ्ठलाच्या आणि ज्ञानेश्वर तुकारामांच्या या गोष्टीमध्ये आपला आनंद व्यक्त करत आहे. आपण सर्व दैनिक समाजच्या मार्फत वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. तोपर्यंत आपण थांबूया आणि पुढच्या लाईव्हसाठी वाट बघूया.